श्रावण महिन्यातील पहिला आणि महत्वाचा सण नागपंचमी हा यवतमाळमध्ये पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. वेद काळापासून चालत आलेला हा सण अत्यंत महत्वाचा मानला जातो. नागपंचमी हा सण हिंदू धर्मातील प्रमुख सण आहे. श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पंचमीला नागपंचमी म्हणून साजरा केला जातो. नाग या प्राण्याबद्दल आदर आणि पूज्य भावना समाजात रुजवण्यासाठी हा सण पाळला जाण्याची परंपरा आहे. त्या दिवशी घरोघरी नागदेवाची पूजा करून त्याला प्रसन्न करण्याची प्रथा आहे. वेद काळापासून चालत आलेला हा सण अत्यंत महत्वाचा मानला जातो. भारत हा कृषी प्रधान देश आहे. साप पिकांचा नाश करणाऱ्या उंदीर घुशींना खाऊन पिकांचं रक्षण करतो, त्यामुळे नागाला शेतकऱ्यांचा मित्र मानलं जातं. त्यासाठी नागपंचमी हा सण शेतकऱ्यांमध्ये मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. असा हा महत्वपूर्ण असलेला नागपंचमीचा सण सर्वच जण उत्साहात साजरा करतात. हा सण श्रावण शुद्ध पंचमीला साजरा केला जातो. या दिवशी नागाची पूजा होते. प्रत्येक घरोघरी पूजा करतात आणि नागाला बेल फूल अक्षत वाहून त्याची स्थापना केली जाते. कोणी कोणी भिंतीवर सुद्धा चित्रे काढून त्याची पूजा केली जाते. त्या लाह्याचा आणि फुटण्याचा विशेष करून प्रसाद दिला जातो. या दिवशी शेतकऱ्यांचा मित्र म्हणून सुद्धा त्याची प्रतिष्ठापना केली जाते. भारतात त्याला विशेष महत्त्व आहे, कारण तो कृषीप्रधान देश असल्यामुळे. आणि भारत हा कृषीप्रधान देश असल्यामुळे इथे नागाच्या पूजेला विशेष महत्त्व आहे. आज श्रावण महिन्यातील पहिला सण म्हणजे नागपंचमी. त्यात विशेष म्हणजे आज श्रावण सोमवार. नागपंचमीच्या दिवशी वारुळाची पूजा करतात. वारुळा जवळ जाऊन नागाला दूध पाजतात. तसेच नाग हा शेतकऱ्यांचा मित्र समजला जातो, त्यामुळे तो सर्व शेतांची राखण करतो. त्यामध्ये नासाडी करणारे उंदीर आणि घुशी यांना ठार मारतो, त्यामुळे त्याला शेतकऱ्याचा मित्र समजला जातो. तसेच आज नागपंचमीच्या दिवशी नागाची पूजा करून त्याला दूध पाजून लाह्या फुटाण्यांचा नैवेद्य देतात. तसेच त्याला फुलोरा करंजा करून फुलोरा वगैरे लावला जातो. आणि आज श्रावण सोमवार, त्यामुळे महादेवांची सुद्धा पूजा केली जाते. तसेच आपल्या भारतात, भारत हा सणांचा संस्कृतीचा देश आहे, त्यामुळे सर्वत्र भारतामध्ये नागपंचमी हा सण साजरा केला जातो. त्या दिवशी गोडांचा नैवेद्य